वडिलांची शिकवण. आज आहे सोमवार, म्हणजेच आठवड्याचा सगळ्यात कठीण दिवस. शुक्रवारी घरी यायला जितकी मजा येते, तितकच रविवार नंतर सोमवारी शाळेत जायला खूप कठीण वाटतं. आणि अंजलीला तर आज शाळेत जायला आणखीनच कंटाळा येत होता. ही अंजली आहे आणि ही गोष्ट अंजलीचीच आहे. आज शाळेत काय मस्ती करणार आहे अंजली बेटा, सांग सांग. माझी चिमुकली एवढी उदास का आहे? मी मीनूमुळे एवढी उदास आहे पप्पा. उदास होण्याची काही गरज नाहीये, तिच्यापासून लांब राहा. लक्षात ठेव, नेहमी त्यांच्या सोबत राहा जे तुला पसंत करतात आणि ज्यांच्या बरोबर खेळणं तुला आवडतं. मीनूला तुला त्रास देण्याची कोणतीच संधी देऊ नको. वडिलांचं बोलणं अंजलीसाठी बॅटरी सारखं काम करायचं. इथे बॅटरी चार्ज झाली आणि इकडे अंजली मोठ्यातलं मोठं युद्ध लढायला सुद्धा तयार. खर तर शाळेत जाणं अंजलीसाठी कुठल्या युद्धापेक्षा कमी नव्हतं. अंजली द वॉरियरला मीनूचा सामना जो करायचा होता. पेडकासारख्या डोळ्यांची मुलगी, आज डब्यात काय आणलंय? मला त्रास देऊ नका, जा इथून. शाळेत जितकी भीती अंजलीला मीनूची वाटायची, त्यापेक्षाही जास्त छान तिला आपल्या तीन मित्रांना भेटून वाटायचं. राजू, छुटकी आणि वरुण, ते नेहमीच अंजलीच्या सोबत राहायचे, तिला मदत करायचे. मीनूचे असे अंजलीला त्रास देणे तिच्या मित्रांना अजिबात आवडायचं नाही. जेव्हा जेव्हा मीनू अंजलीला त्रास द्यायची, वरुण तिला धडा शिकवायला सांगायचा. वरुणला अंजलीचं असं गप्प राहणं अजिबात आवडायचं नाही. तू पण तिला धक्का द्यायला हवा होता अंजली, तू नेहमी गप्प का बसतेस? पप्पा सांगतात मीनूकडे लक्ष नको देऊ. आज शिक्षकांकडे तिची कंप्लेंट करूया. नाही, चल ना जाऊया. अंजलीला शाळेत जाण्यासाठी दोनच कारणं होती. पहिलं कारण होतं आपल्या तीनही बेस्ट फ्रेंड्सना भेटणे, त्यांच्या सोबत थोडासा अभ्यास आणि खूप सारी मस्ती करणे. आणि दुसरं कारण, आईने दिलेला टेस्टी लंच तीनही मित्रांबरोबर शेअर करणे. सीमा टीचरच्या क्राफ्ट आणि म्युझिकच्या क्लास नंतर सगळ्यांना खूप जोरात भूक लागायची आणि मग जेव्हा लंच व्हायचा तेव्हा चारही मित्र लंच साठी धावायचे. अंजलीचा टिफिन पडला, आता अंजली काय खाणार? पण बदमाश मीनू काहीतरी खोड्या करून अंजलीला त्रास द्यायची. मस्तीखोर मुलगी, आता दाखवते. थांब छोटी, काय नाही, जाऊ दे तिला. ती मीनू तुला नेहमी त्रास देते आणि तू नेहमी तिला सोडून देतेस. हे तर बरोबर नाही अंजली. जर तू तिला नेहमी असंच सोडून देशील तर ती तुला त्रास देणं बंद करणार नाही. पण अंजली सुद्धा आपल्या वडिलांची मुलगी होती, ती कधीच मीनूवर रागवली नाही आणि आपल्या मित्रांना सुद्धा तिच्यावर रागवण्यापासून नेहमीच थांबवलं. पप्पा सांगतात की आपण जेवढं मीनूकडे लक्ष देऊ ती आपल्याला तेवढंच चिडवेल आणि तिला मारून किंवा उत्तर देऊन आपण तिच्यासारखं बनू. आपल्याला तिच्यासारखं नाही बनायचं छोटी. चल, शाळेची वेळ झाली आहे. ठीक आहे, तू माझ्या टिफिन मधलं खा. मीनू अंजलीला रोज त्रास द्यायची आणि अंजलीला सतत हे सगळं सहन करणं अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी अंजलीने विचार केला की वडिलांचं बोलणं ऐकून ती योग्य करते का. एवढ्यात सीमा टीचरचा क्लास सुरू झाला. कदाचित त्या दिवशी शाळेत जाण्याचं सगळ्यात योग्य कारण सीमा टीचरचा तो क्लासच होता, ज्यामुळे अंजलीसाठी सगळंच बदललं. मुलांनो, उद्या शाळेमध्ये आपण काहीतरी वेगळं शिकणार आहोत, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आपापली खेळणी आणावी लागतील. हा, जर कोणाला हवं असेल तर शाळेत छोटी रोपं आणू शकता. असं केल्याने आपण सगळे एकमेकांना छान ओळखू शकतो. त्या दिवशी अंजलीने घरी गेल्यावर विचार केला की ती आज आपल्या वडिलांना अगदी स्पष्ट सांगेल की आता तिला मीनूचं वागणं अजिबात सहन होत नाही. अंजली, तुझ्या गुडघ्यांवर जखम कसली? मीनूमुळे पप्पा. आज तिने
सकाळी जोरात धक्का दिला आणि मला लागलं, आणि जसं तुम्ही सांगितलं होतं मी तिला काहीच उत्तर दिलं नाही। वरुण म्हणत होता की मला पण तिला धक्का दिला पाहिजे होता। तू एकदम बरोबर केलंस, मला माझ्या चिमुकलीवर गर्व आहे। तुला मीनू पसंत नाही कारण ती तुला मारते, त्रास देते आणि नेहमी स्वतःचा विचार करते, आणि जर तू तिला मारलंस तरी याचा सोक्षमोक्ष नाही होणार, कारण ती मीनू आहे आणि तू अंजली आहेस। तू लकी आहेस कारण तुला एवढे चांगले मित्र आणि प्रेम करणारे आई बाबा मिळाले। होऊ शकतं मीनू बरोबर असं नाही होणार, यासाठी कधीही मीनूवर हात नाही उघडायचा। अंजलीला आपल्या वडिलांचं बोलणंही अयोग्य नाही वाटलं। तिने विचार केला की कदाचित मीनूच्या अशा वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल। मला या विषयावर अंजलीची आई आणि सीमा टीचरशी बोलावं लागेल। दुसऱ्या दिवसाची सगळीच मुलं आतुरतेने वाट बघत होते। सगळी लहान मुलं आपले आपले सॉफ्ट टॉईज घेऊन शाळेत येणार होते। अंजलीने आदल्या रात्रीच आपल्या अप्पू गप्पूला तयार केले होते, आणि जेव्हा अंजली शाळेत पोहोचली तेव्हा तिने बघितलं की पूर्ण क्लास जणू काही झूच बनला होता। कुणी हत्ती आणला होता तर कुणी वाघ, कुणी कुणी तर आपला कासव सुद्धा आणला होता। क्लास मध्ये लहान मुलांच्या व्यतिरिक्त माकड, अस्वल, वाघ आणि कासव सुद्धा एकमेकांचे मित्र होत होते। सगळी लहान मुलं आपली आपली खेळणी घेऊन त्या दिवशी क्लास मध्ये पोहोचले, फक्त मीनूला सोडून। माझी गोड मांजर तुझ्या अप्पू आणि गप्पूला भेटू इच्छिते। हिचं नाव बिल्लू आहे। खूप भूक लागली आहे हिला। कदाचित अप्पू गप्पूला खाल्ल्यावर तिचं पोट भरेल। अंजलीला वाटलं की आज तर मीनूचा बिल्लू तिच्या अप्पू गप्पूला खाऊनच श्वास घेईल। तेवढ्यात वरुण जोरात ओरडला, आह मांजर हाकला तिला, मला मांजरीची भीती वाटते, हाकला। कुणीतरी माझ्या मांजरीची मदत करा प्लीज, तिला खाली उतरवा। खाली ये बिल्लू प्लीज, खाली ये। कुणीच मीनूची मदत करायला पुढे आलं नाही, आणि येणार तरी कसं? बिल्लू झाडावर खूप उंच जाऊन बसला होता। कुठल्याच लहान मुलाला झाडावर चढायला येतच नव्हतं। मीनूला बघून अंजलीला खूप वाईट वाटलं। काळजी नको करू मीनू, बिल्लू वरुणचा आवाज ऐकून आणि आपल्या सगळ्यांना बघून घाबरला आहे। बिल्लूचं म्याव ऐकून अंजलीचं डोकं चालायला लागलं, आणि मग आयडिया, मला एक युक्ती सुचलीये ज्यामुळे बिल्लू आत्ता खाली येईल। खरंच? अंजली धावतच सीमा टीचर कडे गेली। टीचर टीचर, मला शाळेच्या किचन मधून थोडस दूध मिळेल, मला मीनूच्या बोक्याला झाडावरून खाली आणायचं आहे। सीमा टीचरला अंजलीने घडलेली हकीकत सांगितली, आणि सीमा टीचरने काकांना सांगून अंजलीसाठी थोडं दूध मागवलं। थँक यू टीचर। बिल्लू बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, टेस्टी मलाई वाला दूध। थँक यू अंजली, मी नेहमीच तुझ्याशी खूपच वाईट वागत आले आहे, तुला त्रास दिला, तुला मारलं सुद्धा, मला प्लीज माफ कर। काय नाही। तर मग तू माझ्याशी मैत्री करशील? नक्की। आणि त्या दिवसानंतर अंजली आणि मीनू बेस्ट फ्रेंड्स झाले। मीनू फक्त अंजलीचीच नाही तर सगळ्यांची खूप चांगली मैत्रीण झाली, आणि यांची मैत्री सगळ्या शाळेत खूप प्रसिद्ध आहे। त्या दिवशी अंजलीला कळलं की तिच्या वडिलांचं म्हणणं योग्य होतं, वाईट व्यक्तीशी वाईटच वागलो तर प्रॉब्लेम सॉल्व होत नाही। आपली चांगली वर्तवणूक एका वाईट माणसाला त्याच्या वाईट वागणुकीची जाणीव करून देऊ शकते।